एक सिम्पथेटिक नर्वस सिस्टीम असते, SNS म्हणतात त्याला. SNS सिस्टीम काय असते आपल्या बॉडीमध्ये, की आपल्याला कधी जर वाघ दिसला अचानक आपल्यासमोर तर आपली बॉडी जशी रिॲक्ट करेल ना, आपली बॉडी दोन मोडमध्येच जाते, फाईट ऑर फ्लाईट. एक तर आपण पळू किंवा आपण त्या वाघाचा आपण त्याला अटॅक करू, आपण त्याच्याशी फाईट करायचा प्रयत्न करू. तर ही जी गोष्ट होते ही SNS किंवा सिम्पथेटिक नर्वस सिस्टीममुळे होते. याच्यात होतं काय की ब्लड फ्लो जो आहे, रक्तप्रवाह, तो आपल्या एक्स्ट्रीमिटीजमध्ये जास्त फोकस होतो, म्हणजे आपल्या हातात आणि आपल्या पायांमध्ये. कारण आपल्याला जर पळायचं असेल तरी पण आपल्या हातापायात शक्ती पाहिजे, आपल्याला जर फाईट करायची असेल तरी पण आपल्या हातापायात शक्ती पाहिजे. तर वर्कआउट जेव्हा करत असतो, इंटेन्स वर्कआउट जेव्हा करत असतो, तेव्हाही आपली SNSच ॲक्टिवेट होते, आपली सिम्पथेटिक नर्वस सिस्टीमच ॲक्टिवेट होते. त्याच्यामध्ये आपल्या हातापायांमध्ये जास्तीत जास्त ब्लड फ्लो झालेला असतो. आणि जेव्हा आपण वर्कआउट संपवतो किंवा आपली बॉडी जेव्हा रेस्ट करायला लागते, तेव्हा आपली बॉडी पॅरासिम्पथेटिक नर्वस सिस्टीममध्ये जाते. पॅरासिम्पथेटिक नर्वस सिस्टीम म्हणजे आपण जेव्हा जेवण करतो, जेव्हा आपण रेस्टमध्ये असतो, म्हणजे आपण जेवण करतो, आपण अगदी आरामात असतो, तेव्हा आपले सगळे हातापायातला ब्लड फ्लो शिथिल झालेला असतो, पूर्ण बॉडी ही रिलॅक्स मोडमध्ये असते, आपला हार्ट रेट डाऊन झालेला असतो. त्याला म्हणतात पॅरासिम्पथेटिक नर्वस सिस्टीम. तर बॉडी ही पॅरासिम्पथेटिक नर्वस सिस्टीमकडे जाण्याच्या मार्गावर असते. जर आपण कूल डाऊन केलं नाही तर हे जे स्विचिंग आहे सिम्पथेटिक नर्वस सिस्टीमपासून तर पॅरासिम्पथेटिक नर्वस सिस्टीमपर्यंत हे इमिजिएट होतं. आणि याच्यामध्ये काय झालेलं असतं, आपण वर्कआउट करतो तेव्हा जो ब्लड फ्लो असतो तो आपल्या एक्स्ट्रीमिटीजमध्ये झालेला असतो, हे मी तुम्हाला सांगितलं, आपल्या हातापायांमध्ये जास्त असतो. कूलडाऊन आपण केलं नाही आणि बॉडी अचानक पॅरासिम्पथेटिक नर्वस सिस्टीममध्ये गेली तर तो जो ब्लड फ्लो आहे हा हातापायांमध्ये पूल होतो, तो तिथे जमून राहण्याचा, ते जे रक्त आहे ते हातापायांमध्ये जमून राहतं, ब्रेनला हवं तितका रक्तप्रवाह मिळत नाही आणि आपण फेंट होण्याचे चान्सेस असतात, आपल्याला चक्कर येते, आपल्याला नॉशियाटिक फिलिंग याच्यामुळे येऊ शकतं. म्हणून कूलडाऊन करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. जितकं महत्त्वाचा वॉर्मअप आहे, जितका महत्त्वाचा वर्कआउट आहे, तितकंच महत्त्वाचं, कदाचित त्याच्याहून जास्त महत्त्वाचं कूलडाऊन करणं आहे. तर आज आपण बघू कूलडाऊन कसे करायचे ते. नमस्कार, मी मंजीत मोहरील तुमचं स्वागत करतो मंजीत फिटनेसमध्ये. आता तुम्ही जेव्हा बायसेप कर्ल्स केलेले असता तेव्हा त्याच्यासाठी आपण काही कूलडाऊन करायचे, त्याच्यासाठी काही विशिष्ट मसल्सवर, म्हणजे बायसेप्स बॅकायवर आपण जास्त फोकस करतो ती स्ट्रेच करण्याचा, तर त्याचं कूलडाऊन कसं करायचं हे आपण बघू. 1 2 3 4 तुम्ही पाहू शकाल की माझी बायसेप्स मसल ही पूर्ण स्ट्रेच झालेली आहे. तुम्ही हे असं कमीत कमी 8 सेकंद ते 16 सेकंद करा. 8 सेकंद जो बिगिनर आहे, जो नवीन आलेला आहे, त्यांनी 8 सेकंदापर्यंत करावं. ज्याला सवय आहे हे करायची, त्यांनी 16 सेकंद ते 20 सेकंदपर्यंत ते करू शकता. तर या हाताने 8 सेकंद झाले, तसंच या हाताने पण 8 सेकंद, तसंच हा हात असा. आणि याला आता तुम्ही पूर्णपणे खाली ओढायचं आहे. 1 2 3 4 5 8 सेकंद ते 16 सेकंद. सिमिलरली दुसरा हात. 1 2 3 4 5 8 सेकंद ते 16 सेकंद, डिपेंडिंग आपली वर्कआउट इंटेन्सिटी काय आहे आणि आपण कुठल्या लेवलवर आहे. ट्रायसेप्सचा वर्कआउट जेव्हा झालेला असतो, या स्ट्रेचिंगने आपल्या ट्रायसेप्सला स्ट्रेच करण्यामध्ये मदत होते. 1 2 3 4 5 मगा सांगितल्याप्रमाणे 8 सेकंद्स टू 16 सेकंद्स. 1 2 3 4 5 तर दोन्ही हातांनी हे केलं. उजव्या हाताने तुमच्या डाव्या हाताचा एल्बो धरायचा आणि तो जास्तीत जास्त मागे पुश करायचा प्रयत्न करायचा. 1 2 3 4 5 परत 8 सेकंद ते 16 सेकंड, डिपेंडिंग ऑन इंटेन्सिटी आणि लेवल. दुसऱ्या हाताने 1 2 3 4 5 तर पेक्टोरल्स, म्हणजे आपल्या चेस्टचा आपण वर्कआउट केला असेल तर त्याच्यासाठी स्ट्रेचिंग एक्सरसाइज म्हणजे हात जास्तीत जास्त मागे ओढायचे, जेणेकरून तुमच्या पेक्टोरल्स म्हणजे छातीच्या मसल्स मागे ताणल्या जातील आहे. तुम्ही बघू शकता माझा हात जास्तीत जास्त मागे होतो. तुमचा जर तुमचा मित्र असेल कोणी किंवा स्पॉटर असेल, म्हणजे ट्रेनर असेल, तर त्याला तुम्ही सांगू शकता की माझा हात मागणं धरून ओढायला. हे पण तुम्ही 8 सेकंद ते 16 सेकंद करा. चेस्टचं जसं तुमच्या जिममध्ये पोल असेल, एखादा बेंच प्रेसचा पोल असेल, तर तुम्ही तिथे जाऊन त्या पोलला धरा. ज्या हाताने तुम्ही पोल धरला आहे तोच पाय पुढे आणि तुमची अपर बॉडी फक्त तुम्हाला पुढे पुश करायची आहे, जेणेकरून तुमचा हात मागे राहील, शोल्डर्स मागे येतील आणि तुमच्या पेक्सच्या मसल्स ताणल्या जातील. हे तुम्ही 8 सेकंद ते 16 सेकंद.
तसंच दुसऱ्या हाताने पण. बॅकचा वर्कआउट ज्या दिवशी करतो त्या दिवशी आपल्या लॅट्सच्या मसल्स पुल होतात, लॅट्सच्या मसलवर लोड येतं, तर लॅट्सचं स्ट्रेचिंग करणं खूप इम्पॉर्टंट असतं. आता लॅट्सचं स्ट्रेचिंग कसं करायचं हे आपण बघू. तर जिथे पोल असेल, जिथे बार असेल, ते तुम्हाला धरायचं आहे आणि तो तुम्हाला ओढायचा आहे, जेणेकरून तुमची जी लॅट्सची मसल आहे ही तुमची जास्तीत जास्त पूल होईल. असं तुम्ही 8 सेकंद ते 16 सेकंद करा. सिमिलरली दुसऱ्या हाताने पण तुम्हाला तेच करायचं आहे. ज्या दिवशी तुम्ही लेग्सचा वर्कआउट करता किंवा ज्या दिवशी तुम्ही रनिंग करता, थोडं जास्त रन करता, त्या दिवशी तुमच्या काफच्या मसल स्ट्रेच होणं खूप गरजेचं आहे. तर काफचं स्ट्रेचिंग कसं करायचं हे आपण बघू. तुमच्या जिममध्ये जर एखादा पोल असेल तर त्या पोलला तुम्ही तुमचा पाय टोज वर करून लावा, जितका वर होऊ शकेल तितका, आणि तुमची अपर बॉडी जी आहे ती पुढे ढकलण्याचा पूर्ण प्रयत्न करा. जास्तीत जास्त ती वर पुढे ढकलायची आहे. असं तुम्ही 8 सेकंद ते 16 सेकंद एका पायाने करा. सिमिलरली दुसऱ्या पायाने 8 सेकंद ते 16 सेकंद. लेग्सचा वर्कआउट जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुमच्या क्वाड्रासेप्स म्हणजे समोरचा पाय आणि मागचा पाय म्हणजे हॅमस्ट्रिंग्स, हे दोन्ही, या दोन्हींचं स्ट्रेचिंग होणं अत्यंत गरजेचं आहे. बेंचवर तुम्ही असा पाय ठेवा आणि तुमचं फोरहेड जास्तीत जास्त जमिनीला लागेल असा प्रयत्न करा. असं तुम्ही 8 सेकंद ते 16 सेकंद एका पायाने करा, 8 सेकंद ते 16 सेकंद दुसऱ्या पायाने. तर आता आपण बघितले स्ट्रेचेस कसे करतात, कूलडाऊन कसं करतात. मी असं म्हणेल, मी जरी तुम्हाला आत्ता प्रत्येक बॉडी पार्टनुसार तुम्हाला स्ट्रेचेस शिकवले, तरी तुम्ही इरिस्पेक्टिव्ह ऑफ तुम्ही लेग्सचा वर्कआउट केला असेल किंवा तुम्ही चेस्टचा वर्कआउट केला असेल, मी जे जे कूलडाऊन मेथड्स किंवा ज्या ज्या स्ट्रेचेस मेथड्स तुम्हाला शिकवल्या त्या तुम्ही नेहमी करायला हव्या. तुम्ही जर नुसते धावून आले आहात किंवा तुम्ही इलेप्टिकलवर जाऊन आले आहात तरी तुम्ही स्ट्रेचेस करा. काही नाही तर कमीत कमी तुम्ही एक 5 मिनटं स्लो स्पीडनी, संथ गतीने तुम्ही फिरा, जेणेकरून ते सिम्पथॅटिक टू पॅरासिम्पथॅटिक मूवमेंट जी आहे, जे स्विचिंग आहे, ते आपलं ग्रॅज्युअली होतं आणि आपल्याला ते फेंट होणं किंवा चक्कर येणं या धोक्यापासून आपण दूर राहतो. तर आजच्या व्हिडिओत एवढंच. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण परत कुठल्या दुसऱ्या विषयावर बोलू. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.